कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि कुस्तीगर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील जिल्हा चाचणी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नागपूर येथे होणाऱ्या कुमार गट प्रौढ गट 59व्या राज्य कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका संघ निवडण्यासाठी 28 आणि 29 तारखेला कुस्तीच्या चाचणी स्पर्धांचे आयोजन केले आहे. महापौर राजेंद्र देवळेकर आणि उपमहापौर विक्रम तरे यांची विशेष उपस्थिती यात होती. क्रीडा समितीचे पंढरीनाथ पाटील, नगरसेवक दशरथ तरे यांच्या सहकार्याने या स्पर्धा संपन्न झाल्या. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. हे महानगरपालिकेच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे ही जी चाचणी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते, त्या स्पर्धेसाठी बरोबर उपस्थित असलेले आमचे सर्व गटनेते आमचे रमेश जाधव, नगरसेवक मोहन उगले, जयवंत भुईर, गोसावी मॅडम, श्री जाधव, माजी नगरसेवक तरे, इथले कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी, आपण दरवर्षी न सुद्धा या कुस्ती स्पर्धा इथे संपन्न करता आणि इथूनच संघ निवडून हा नागपूरला पुढच्या स्पर्धेसाठी जातो. आजवर कल्याण डोंबिवली महापालिकेने या कुस्तीगीर संघाला अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे. याच्या पुढे देखील ते सहकार्य निश्चितपणे राहणार आहे. परंतु ही जी कुस्तीगीर आपला जो संघ आहे, या कुस्तीगीर संघामध्ये जास्तीत जास्त त्याचा प्रचार आणि प्रसार हा कल्याण डोंबिवलीच्या परिसराच्या जनतेमध्ये व्हायला पाहिजे. त्यामुळे आणखीन आपल्याला काय करता येईल हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघायला पाहिजे. या चाचणी स्पर्धेचं आयोजन देखील आणखीन चांगल्या वेगळ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर आपल्याला करता येईल. दरवर्षी आपण जे सुभाष मैदानात निवडतो त्याऐवजी कधी डोंबिवलीला, कधी कल्याण पूर्वमध्ये, कधी त्या टिटवाळा आंबिवली, असं सगळीकडे जर आपण ते करत गेलो तर आपल्याला लोकांचा प्रतिसाद, शेवटी हा जो महाराष्ट्रातल्या मातीचा जो खेळ आहे, मैदानी खेळ, या मैदानी खेळाकडे तरुणांचा ओढा वाढावा यासाठी या स्पर्धांचं आयोजन हे केलं जातं. इथल्या कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी श्री डोळे पाटील, पाटील या सर्व हे लोक अतिशय मेहनत या ठिकाणी घेतात.